दोन देशमुखांमधील गटबाजीनं विकास कामांना खीळ बसताना सोलापूरकरांचा संपूर्ण भ्रमनिरा झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल आंदोलन सभा शुक्रवारी सायंकाळी नार्थकोड मैदानावर झाली. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की उजनी धरण यावर्षी भरूनही पाणी मिळत नसेल तर काय उपयोग. सोलापुरातील विणकर उद्योग शेजारच्या तेलंगणाला जाण्याच्या तयारीत आहे. ही बाब भूषणावह आहे का? दोन देशमुखांच्या भांडणात धड ना मला धड ना तुला अशी या शहराची अवस्था झाली आहे. सुभाष देशमुखांनी तर आपलं घर आरक्षित जागेत बांधलंय. बेकायदेशीर कामं करणं त्यांना शोभतं का? जुळे सोलापुरातील आरक्षित जागेची फाईल माझ्याकडे आली आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये हुकुमशाही सुरू आहे असं अजित पवार यावेळी म्हणाले. लोकशाही पद्धतीनं निवडणुका घ्या, लोकशाही दामणीला बांधताय का असा सवालही त्यांनी केला. सहकार मंत्र्यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावातून पिटाळून लावल्याची उदाहरणही त्यांनी वाचून दाखवली. देशाची सूत्र घेण्याच्या करता नरेंद्र मोदींनी ज्या ज्या आश्वासन दिली ते सगळी फोल ठरली, फेकुगिरी ठरली, काही खरं ठरलं नाही. तुम्ही मात्र खोटं बोलायचं. आणि जर यदा कदाचित एखादी चुकीची बातमी आली तर लगेच पत्रकारांना दोषी धरायचं. आणि ती चूक का बरोबर कोण ठरवणार हेही एक महत्वाची बाब आहेच ना. नंतर आवाज सगळ्या भारतात उठल्यानंतर ते त्यांनी घेतलेला निर्णय मागे घेण्यात आला. भारत देशामध्ये कधीही सुप्रीम कोर्टामध्ये काम करणाऱ्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली नव्हती. तुम्ही इंदिराजींचा काळ आठवा, राजीवजींचा आठवा, मनमोहन सिंगांचा आठवा, वाजपेयींचा आठवा, व्ही पी सिंगांचा आठवा, लाल बहादूर शास्त्रीजींचा आठवा, नेहरूजींचा आठवा. कधी कुणी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीची न्यायामध्ये न्याय व्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालयात जे न्यायमूर्ती काम करतात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली नव्हती, तशा पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली. त्यांनी सांगितलं न्याय व्यवस्थेमध्ये राजकीय लोकांचा हस्तक्षेप वाढला आहे, सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. आणि जर असं घडलं तर अक्षरशः लोकशाही धोक्यात येईल, याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. अक्षरशः सोलापूर महानगरपालिकेची तर दयनीय अवस्था ह्या सरकारने केलेली आहे. त्याच्याबद्दल पण अनेक गोष्टी माझ्या पुढे दिलेल्या आहेत. जुळे सोलापूरतले आरक्षण उठून लोकांची फसवणूक करण्याचं काम ह्या सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि महागाई कमी करण्याच्या करता मात्र सरकार कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करताना दिसत नाही. या आंदोलनात धनंजय मुंडे यांचं दमदार भाषण झालं. सभेतील अनेक लोक त्यांना ऐकण्यास उत्सुक असल्याचंही दिसलं. मुंबईत भाजपा मेळावा झाला असा संदर्भ देऊन मुंडे म्हणाले की भाजप नेत्यांना 1 एप्रिल हा तुमचा स्थापना दिवस म्हणून साजरा करत जा असं सांगितलंय. महसूल मंत्री मुख्यमंत्री यांच्या भाषणात हल्लाबोल आंदोलनाची दहशत दिसली. ते लोक 4 वर्षातील विकासाबद्दल बोलतील अशा अपेक्षा होती. मुख्यमंत्र्यांच्या तोंडात राष्ट्रवादीवर टीका करण्यापलीकडं काहीच नव्हतं. राष्ट्रवादीच्या आंदोलनानंतर राजकीय भूकंप घडणार आहे. भूकंपाची पहिली कल्पना कुणाला असते हे तुम्हाला माहिती आहे का? उद्या विरोधातच बसायचं असल्यानं मुख्यमंत्री आज विरोधकांसारखं बोलतायत असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्याला झाली असेल तर स्वाभाविक आहे उद्या विरोधी पक्षात जाऊन बोलण्यापेक्षा आजच मुख्यमंत्री म्हणून विरोधी पक्षासारखं बोला. मला असं वाटत होत की राज्याचे मुख्यमंत्री सुसंस्कृत असते, पण आज राज्याचे मुख्यमंत्री भाषणामध्ये एवढ्या जनावरांची नावं घेतली. म्हणलं शेवटी बरोबर आहे. स्टेजवर नाहीतरी दिल्लीहून आलेले रिंग मास्टर बसलेले होते. आता त्या रिंग मास्टरच्या समोर काय बोलतील? रिंग मास्टर जसं सर्कशीमध्ये एखाद्याला जसा चाबूक दाखवेल
तसा तो करतो। नाही तरी आजकाल सभागृहात असेल किंवा सभागृहाच्या बाहेर मुख्यमंत्र्याच्या तोंडून वाघ सिंह मांजर लांडग उंदीर सुद्धा म्हणलं परिणाम एखादी गोष्ट जर मंत्रालयामध्ये बसवली असेल तर मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यावर त्या गोष्टीचा परिणाम झाला नसेल तर बरं, नाहीतरी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयामध्ये सर्कसची जाळी लावली आहे, त्यामुळे दुसरं काय त्यांना सुचणार। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही आक्रमकपणे भाजपा सेना सरकारवर तोंडसोक घेतला। जळगाव पासून ते नागपूरपर्यंत ऐतिहासिक स्वरूपाची पायी दिंडी आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काढली गेली होती। त्या कालावधीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी हा प्रश्न शेतकऱ्यांच्या राज्याच्या समोर खूप मोठ्या प्रमाणात होता। आदरणीय पवारसाहेबांच्या सरकारच्या कालावधीमध्ये नुकतंच बरखास्त झालेलं होतं। बॅरिस्टर आंदोलनाच्या नेतृत्वाखालचं सरकारच्या कालावधीमध्ये प्रस्थापित झालेलं होतं। अशा वेळेला राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून पवारसाहेबांनी जळगाव पासून नागपूरपर्यंत ऐतिहासिक स्वरूपाची पायी दिंडी त्या कालावधीमध्ये काढली। लाखोंचा जनसमुदाय त्या ऐतिहासिक स्वरूपाच्या दिंडीमध्ये त्या कालावधीमध्ये सहभागी झाला। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना सुद्धा अमरावतीच्या परिसरामध्ये अटक करण्यामध्ये आली। त्यावेळच्या सरकारला जाग आली आणि त्या सरकारने त्या कालावधीमध्ये जी काही कर्जमाफी दिली पवारसाहेबांनी काढलेल्या ऐतिहासिक स्वरूपाच्या त्या पायी दिंडीच्यामुळे ती कर्जमाफी त्या सरकारला द्यावी लागली। यावेळेला सुद्धा इतिहासाची पुनरावृत्ती 3 तपाच्या नंतर झाली। 35-37 वर्षाच्या कालावधीच्या नंतर अजितदादांच्या नेतृत्वाखाली सुप्रियादांच्या नेतृत्वाखाली प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलं की या नाकर्त्या आणि या खोटारड्या सरकारच्या विरोधामध्ये सर्वसामान्य माणसाचा आवाज अधिक आम्हाला मजबूत करायचा असेल, सामान्य माणसाचे प्रश्न पुन्हा एकदा वेशीवरती टांगायचे असतील, या नाकर्त्या सरकारला पुन्हा एकदा जाग आणायची असेल, या बहिऱ्या मुख्यमंत्र्या सरकारला जाग आणायची असेल तर आपल्याला सुद्धा पायी दिंडी त्या ठिकाणी काढली पाहिजे म्हणूनच 160 किलोमीटरची पायी दिंडी त्या कालावधीमध्ये काढण्यात आली। खासदार विजयसिंह मोहिते पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही यावेळी आपल्या भाषणात सरकारवर टीकेचं आसूड ओढलं। कशासाठी हल्ला होत? कुठल्याही पद्धतीच्या निवडणुका नाही, परंतु आज राज्यातील प्रत्येक घटक हा नाडला जातोय। आज राज्यातील प्रत्येक घटक हा अडचणीमध्ये, केंद्रात आणि राज्यात आता आलेल्या या फसव्या सरकारने ज्या ज्या म्हणून काही घोषणा केल्या त्या सगळ्या घोषणा फसव्या ठरलेल्या आहेत आणि त्याचा जाब विचारण्यासाठी तुमच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रस्त्यावरती उतरलेला। मी फार मोठ्या विषयांना हात घालणार नाही, कारण ज्यांच्यासाठी आपण इथं आलेले आहात ते आपले आदरणीय नेतेगण यांचं मार्गदर्शन आता होणारच आहे। पण आज मला खरंच कौतुक आहे की दादा काही महिन्यापूर्वीच सुनीता रोटे हिला महिला अध्यक्षपदाची जबाबदारी इथे सोलापूर शहरांमध्ये दिली। मी बऱ्याचदा सोलापूरला येते, मेळावे होतात, सभा होतात, परंतु आज खरंच कौतुक करण्यासारखं आहे की पहिल्यांदा आज एवढ्या सगळ्या महिला मोठ्या संख्येने पक्षाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। आज जिल्ह्यामध्ये छायाताई असतील, आमच्या महिलांच्या निरीक्षका निर्मल वावीकर असतील, आमची वैशाली गुंड असेल कुटाणे ताई असतील, सगळ्याच मान्यवर अतिशय चांगल्या पद्धतीने महिला संघटनेचं काम करतात, ज्याचा मला मनस्वी आनंद आहे। विषय होता सरकारच्या फसव्या घोषणांचा। वेगवेगळ्या घोषणा केल्या, केंद्रामधून 15 लाख देण्यापासूनची जी घोषणा, मग बेरोजगारी असेल, महागाई असेल, महिलांची सुरक्षा असेल, राज्यामध्ये पण तेच म्हणाले होते, आरक्षण देऊ, धनगरांना आरक्षण देऊ, मुस्लिमांना आरक्षण देऊ, मराठ्यांना आरक्षण देऊ। काय झालं या घोषणांचं? टोल मुक्त महाराष्ट्र करू, खड्डे मुक्त महाराष्ट्र करू, महागाई कमी करू म्हणणार सरकार आज मात्र या विषयांना कुठेतरी बगल देताना आपल्याला दिसते। जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रकाश शेंडगे, जिल्हा निरीक्षक प्रदीप गारडकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोलते पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, उमेश पाटील, निर्मला बाबीकर, सुनीता रोटे,
मनोहर सपाटे, किसन जाधव, महेश गादेकर, जुबेर बागवान यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केलं. चंद्रकांत पवार यांनी आभार मानले.